शेतकरी मित्रांनो जर तुमच्या पिकामध्ये म्हणजे कपाशी असो सोयाबीन असो किंवा इतर पिकांमध्ये पाऊस कमी असल्यामुळे किंवा पाऊस न पडल्यामुळे जर ते पीक पिवळे पडले असेल तर आता हा व्हिडिओ फक्त आणि फक्त तुमच्यासाठी बनलेला आहे तर व्हिडिओला लाईक करून घ्या आपण लवकरात लवकर सुरुवात करूया कपाशी सोयाबीन पिवळी पडली आहे आता काय केले पाहिजे तर प्रामुख्याने कपाशी किंवा सोयाबीन जर पिवळी पडली असेल एकंदर आमच्या एरियामध्ये काही ठिकाणी दहा टक्के पिवळी पडली काही ठिकाणी वीस टक्के पिवळी पडली काही ठिकाणी तीस टक्के पिवळी पडली आहे तर तुमच्या पिकामध्ये किती टक्के पिवळेपणा आहे मला कमेंट करून नक्की सांगा आता या पिवळेपणाने काय नुकसान होणार आहे तर या पिवळेपणाने आपलं जे उत्पादन आहे ते आपल्याला कमी भेटू शकतं शेंगांचे दाणे कमी भरू शकतात तुमचे कपाशीमध्ये तुमचे बोंड छोटे राहू शकतात तर असं या पद्धतीने हे नुकसान होतं आता पिवळेपणा यायचं कारण काय तर पिवळेपणा यायचे कारण मुख्य तीन कारण आहेत तर मुख्य तीन कारणामध्ये एक कमी झालेला पाऊस नाही तर पाऊसच पडला नाही हे एक कारण आहे दुसरं कारण काय आहे यामध्ये कि जे तुम्ही तणनाशक वापरले ते तणनाशकामुळे झाडांना झटका बसला आणि त्यातल्या त्यात पाऊस कमी असल्यामुळे तर अजूनही ते त्या तानातून बाहेर पडलेले नाही आणि तुम्ही अँटीस्ट्रेसचा सुद्धा वापर केलेला नाही यामुळे ते अजूनही पिवळेच तुम्हाला दिसत आहेत तर आणि तिसरं एक कारण काय असू शकतं न्यूट्रिएंटची डेफिशियन्सी असू शकते म्हणजे फेर झालं झिंक झालं मॅग्नेशियम झालं अशा कुठल्या तरी एका न्यूट्रेननी तुमचं पीक पिवळं पडले असणार शंभर टक्के पिवळे पडले असणार तर आता कमी पाऊस आहे जर तुमच्याकडे पाणी अवेलेबल असेल तर तुम्ही तुमच्या पिकाला पाणी देऊन तुमच्या झाडामधला पिवळेपणा घालवू शकतात आणि जर पाणी द्यायची व्यवस्था अवेलेबल नसेल तर या कमी पाण्यामुळे झाडाला वॉटर स्ट्रेस आला आहे पाण्याचा तणाव आला आहे तो वॉटर स्ट्रेस आला आहे तर आपण याच्यासाठी अँटी स्ट्रेसचा वापर करणार आहोत सोबतच तणनाशक जे तुमचं तणनाशक व तुम्ही वापरलं कमी पाण्यामध्ये झाडा जमिनीमध्ये कमी ओलावा असताना तणनाशकाचा वापर केला तर गवत सुद्धा व्यवस्थित जळत नाही आणि वरून झाडाला झटका बसतो तो वेगळा तर तिथे तुम्ही सुद्धा ऑब्झर्वेशन करू शकता तुमचं गवत सुद्धा व्यवस्थित जळल नाही आणि झाडाला झटका सुद्धा बसलेला आहे कोणाकोणाच्या बाबतीत असं घडील असेल तर कमेंट करून नक्की कळवा तर तणनाशक वापरल्याने असं होतंय तर तणनाशक वापरल्याने झाड परत एकदा स्ट्रेसमध्ये जात आहे तर या स्ट्रेस मधून काढण्यासाठी सुद्धा अँटी स्ट्रेसचा वापर आपल्याला करावा लागणार आहे तर आपण काय करणार या आजच्या या व्हिडिओमध्ये की याच्यासाठी वेगळं कॉम्बिनेशन याच्यासाठी वेगळं कॉम्बिनेशन याच्यासाठी वेगळं कॉम्बिनेशन असे करत बसण्यापेक्षा आता सोयाबीन कपाशी सारख्या पिकांना वारंवार स्प्रे टाकणं खूप महाग होतंय तर आपण ही तिन्ही गोष्टींना एकाच कॉम्बिनेशन मध्ये अॅडजस्ट करणार आहात कसं करणार तुम्ही पाहू शकता तर इथे तणनाशकामुळे जे झाड तणावात जातं इथे काही लोक टॉनिकचा वापर करतात तर इथे थोडंसं तुम्हाला थांबावं लागेल जर तुम्ही तुमच्या पिकाला जर मोकळं पाणी दिलं स्प्रिंकलर दिलं किंवा पावसाचं पाणी नाही जमिनीत योग्य पद्धतीने गारवा आहे तर तुम्ही टॉनिकचा वापर करू शकतात पण अजूनही पाऊस पडेल नाही पी, पीक पिवळी पडलेत आणि अशा परिस्थितीत तुम्ही अमिनो ऍसिड वगैरे असे काही पिकांचे टॉनिक वापरत असाल तर तुम्ही तुमच्या पिकाला आणखी पिवळेपणा आणण्यास मदत करणार आहात तर एक अँटी स्ट्रेस वेगळं कसं राहतं अँटीस्ट्रेस तुमच्या झाडाला तानातून तुम बाहेर काढायचं काम करतं ते पाणी कमी असलं तरी ते पाण्याच्या तणावातून बाहेर काढायचं काम करतं ते पिकाला पिवळे पाडत नाहीत आता न्यूट्रिएनची कोण कमी असू शकते तर इथे सर्वात प्रथम झिंकची कमी असू शकते झिंक नंतर तुमच्या जमिनीमध्ये आता पाऊस कमी तर नायट्रोजनची कमी असू शकते आणि तिसरं फेरची सुद्धा कमी असू शकते तर आता आपल्याला या सर्व गोष्टी ऍडजस्ट करायच्या आपल्या कॉम्बिनेशन मध्ये तर सर्वात प्रथम आपल्या कॉम्बिनेशन मध्ये आपण कुमानेल घेऊया कुमान एल सगळ्यात स्वस्तात मस्त आहे झिंक सुद्धा त्याच्यामध्ये अवेलेबल आहे म्हणून आपण कुमानेलचा वापर करू कुमान एल सोबत आपण आता नायट्रोजन साठी काय करणार आहेत की एकोणावीस एकोणावीस चा वापर करणार आहेत तुम्ही इथे तेरा चाळीस तेराचा सुद्धा वापर करू शकतात बिंदास आणि तिसरी गोष्ट आपण चिलेटेड फेरसचा वापर करणार आहेत चिलेटेड फेरसची तुम्हाला एक टेस्ट करून घ्यायची त्या जे सॅम्पल तुम्ही आणतायत चिलेटेड फेरस ते चिलेटेड फेरस तुम्हाला बारा एकसैठ किंवा तेरा फॉस्फरस बेस्ड फर्टिलायझर मध्ये मिक्स करून पाहायचं आहे ते जर फाटलं तर ते डुप्लिकेट आहे आणि ते जर नाही फाटलं तर ते ओरिजिनल आहे कलर कोणताही असो ठीक आहे आता वेगवेगळे कलर मार्केटमध्ये मा येऊ राहिले म्हणून आपण ही कंडिशन टाकली पण तुम्हाला फॉस्फरस बरोबर त्याची एक रिएक्शन करून पाहिजे हे नाही तर हे सुद्धा कॉम्बिनेशन फाटून जाईल तुमचं डुप्लिकेट फेरस म्हणून ओरिजिनल फे चिलेटेड फेरस फॉस्परस बरोबर फाटत नाही गया। ही गोष्ट ध्यानात घ्या आता हे झालं आपलं झिंक साठी एकोणावीस एकोणावीस आपल्या साठी चिल्टर फेरस फेरस साठी आता एंटी स्ट्रेस म्हणून आपण कुठली गोष्ट घेणार तर स्वस्तात मस्त घ्यायचं आहे तुम्ही इथे सिलिकॉन पावडर जरी घेतली तरी चालेल इथे ग्रीन मिरेकल घेतलं तरी चालेल इथे सीएफ्टन प घेतलं तरी चालेल माझ्या मते सिलिकॉन पावडर सगळ्यात स्वस्तात मस्त आणि पॉवरफुल आहे नाही भेटलं ते तर तुम्ही ग्रीन मिरेकलचा सुद्धा वापर करू शकतात तर कुमानेलचा वापर कुमा चिल्टेड फेरस सिलिकॉन हे आपलं एक कॉम्बिनेशन राहणार आहे या पिवळे घालवण्यासाठी तर ठीक आहे आपण डोस जाणून घेऊया दोनशे लिटर पाण्यासाठी कुमान एल तुम्हाला घ्यायचे पाचशे मिली दोनशे लिटर पाण्यासाठी एकोणावीस एकोणावीस तुम्हाला घ्यायचे पाचशे ग्रॅम चिल्टेड फेरस दोनशे लिटर पाण्यासाठी दोनशे ग्रॅम आणि सिलिकॉन तुम्हाला दोनशे लिटर दु पाण्यासाठी पावडर फॉर्म्युलेशनच घ्यायचे पाचशे ग्रॅम बरोबर आणि दुसरं एखादं प्रोडक्ट असलं त्या पद्धतीने तुम्ही घेऊ शकता तर या पद्धतीने जर तुम्ही हा स्प्रे आता हे बघा पाण्याचा ताण आहे वॉटर स्प्रेस आहे म्हणून हा स्प्रे जर दुपारी टाकला तर उलट होऊ शकतं ते एक तर तुम्हाला हा स्प्रे सकाळी लवकर टाकायचा आहे किंवा संध्याकाळी लेट टाकायचा आहे या दोन्ही वेळेपैकी एखादी वेळ निवडा आणि तरच स्प्रे टाका नाहीतर गडबड होऊ शकते उन्हात स्प्रे घेऊ नका कारण न्यूट्रिंटचे जे स्प्रे राहतात ज्यामध्ये न्यूट्रेनचा वापर केला जातो ते न्यूट्रेन कमी प्रमाणात जरी असले आणि झाड ताणत असले आणि वरून जर लख उन्हा असलं तर स्कॉर्चिंग यायची शक्यता राहते तर ही गोष्ट तुम्हाला प्रत्येक स्प्रेच्या बाबतीत जपायची असं नाही की ह्याच कॉम्बिनेशनच्या बाबतीत जपायचं आहे तुम्हाला प्रत्येक स्प्रेच्या बाबतीत जपायचं आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ऐकून दाबायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान शेअर पण करा